सगळ्या वेळेस काँग्रेसची सातत्यानं आपला चिंता घेऊन पुढे असते. ते काही देशामध्ये एकदा झालं नाही, बऱ्याच वेळेस झालंय. तर सगळ्यांची नावं मी घेत नाही. जवळजवळ 3-4 सत्तांतर झाली दुसऱ्या पक्षाची सरकार होती, तरी पण काँग्रेस टिकली. परत सोनिया गांधी सारख्या नेत्या ते परदेश असून सुद्धा त्यांनी नेतृत्व दिला, काँग्रेस चालवली 6 वर्ष अतिशय नेटाने चालवली आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता देशामध्ये समर्थपणानं विकासाचं त्यांनी काम केलं आणि या देशाला एका उंचीवर निघून. म्हणून आज तो काँग्रेसचा आमच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. काँग्रेसचा काँग्रेसचा झेंडा हातामध्ये घेऊन आनंदाने काम करायला निघालेली ही आमची मंडळी उद्या भविष्यामध्ये आपले राज्य सत्ता आणेल याविषयी माझ्या मनामध्ये महाराष्ट्राने कर्नाटकाच्या सीमा कोर्टामध्ये पाठवला. म्हणजे अजून सुप्रीम कोर्टात असताना तो लास्ट सुप्रीम कोर्टात असताना अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी भाजप असताना त्यांनी आता त्यांनी सांगितलं पाहिजे सर की हे सगळं सुप्रीम कोर्टात आहे. आम्ही स्पष्टपणाने भूमिका घेतली महाराष्ट्राने सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यावा अशा प्रकारचे. या सगळ्यामध्ये केंद्रीय भाजपचं स्थानिक भाजप ऐकत नाही असं म्हणा त्यांच्या त्यांच्यातले वाद दिसतात. दुसरीकडे असं एक पाहायला मिळत आहे की केवळ शिंदे गटाचे जे काही तशा प्रकारचं ज्यामध्ये त्यांनी काय गडबडी केले असेल त्याचा जाब मागितलाच पाहिजे. त्यांनी मांडण्याचं काम करत आहे पण त्याला कुठेतरी दाद देत नाहीये सरकार. पुन्हा एकदा कामाला लागतं कुठेतरी अध्यक्ष होणार लोकसभा लढवण्याची संख्या आहे पक्षाच्या विषयी बोलताना मला जे काय होत आहे ते होत आहे. सगळी जनता बघते आणि म्हणून त्याच्याविषयी आपल्याला सरकार दरबारी न्याय मिळून मागितलं. महाराष्ट्र असं